सगळ्यांना नमस्कार. नुसतंपैकी दिवस मावळला आणि झालं बरं का, बाहेरचं सगळं काम आवरलं. भात भाती केला, धार काढली आणि भाजी घातली होती शिजायला. आशिवणीने कणिक मळली आणि आता निघणी चपात्या लागतात. आता माझं झाले बाहेरचं काम. तर हो का, मी आली इको बाहेर न हे करून, तर कसं चाललोय सगळी जण बसले ते. अश्विनी सरपण कमी आहे वय ग, चाल चुलीला जाग घाला नाही. एवढा ढीक लावलाय का, तोडून तोडून हात दुखायला लागलं. हो होतोय ना, पोटाला मिळलं ना, आता मिळलं का बाया. पडलं तरी काय नाही, मी तुमच्यापेक्षा मोठे उलट रोज पडलं पाहिजे. होय, आमची मामाची आई सुद्धा आली. एक जण म्हणतय मामाची आई आली इकडं, मामाच्या पुरी तिकडं टाकून. नाही, गुजरातला गेलं, त्यांना सांगा गुजरात वरून आल्यात म्हणून मामाचे आहे. आलत ना आमच्या मामाला एक निरूप द्या. काय आमच्या मामाने आम्हाला कवच गुजरातला नेलं नाही, स्वतः गाडी घेऊन जातो. हा काय करायचं या कवच सुद्धा नेलं. तर धावल्या चपात्या बी झाल्या, जाऊ द्या आता जेवणच करायचंय. सगळं काम आवरलंय मस्त पैकी. आज काय केलंय भाऊजी? नाही हाताने हे करताय भाजीच या. तर आज मस्त पैकी वांग्याची भाजी, पांढरा भात आणि चपात्या, अशा प्रकारे आमचं स्वयंपाक रोज कुस्ती चालली. असून द्या बाया, काय करता आता? असू द्या, कसा वाटला व्हिडिओ सांगा. आणि चाललाय स्वयंपाक, आता जेवण करायचंय. आता मस्त पैकी असं चाललंय, झालंय वातावरण, आभाळ पण झाले बरं का. आले पण दोन तीन दिवस झालं, पाऊस काय आला नाही. तर पाऊस यायला पाहिजे होता, दोन तीन दिवस झाले पाऊस नाही आला. तर असू द्या, येईन आता, यायला लागली येईनच. चालल्यात रानातली काम आता हळूहळू हळूहळू. येतोय तुम्हाला व्हिडिओ. असू द्या, बाय बाय सगळ्यांना, गुड नाईट.